सरेस परा बापा काळज ज अर्घां तुका काळजांता हुगळाप दिता कित्याक तूं देवांचो देव तू रायांचो राय तू धनयांचा धनी तू सर पुदवेदार देव तू जिवो देव तू खरो देव तू नीज देव तू जिवंत देव आणि तू एकलोच सासांच्या सासनांक तूं देव आधी तू आस लोय आता तू आसय आणि सदां का सासनांक ससनाांक तू एक असय यापासून आम्ही तुला अर्घां देत पूर्विल्या काळात अजब अद्भुत विस्मित आणि अस्ही एकल्यान केलाय सुरेशपुरा बाप्पा या पसंत अर्घां दित तसेच भाऊ मोगळा बापा फाटल्या सगळे वर्स तुम्ही राखून सांभाळलाय आणि या वर्सचा निमाणो दीस तुझ्या पायां दळा बसून सुम्या तुल्या स्वरूपकारांक बरेपणा अर्घां देऊक ती कृपा तुम्ही दिलाय मात न सुमिया तुझे उतार आणखी ऐकून आम्ही धैरादी कृपा तुम्ही दिलाय त्यापासून अर्घां दित वैभ मोगळा बापा सकाळी जाऊन तुझ्या पायादोळा बसून हे उतर आयकोनची कुरपा आमकां दिलाय तुका अर्गा दिताना परत आणि की तुका आयकून वै सोम्या आज आमचे लागीं उलयलाय पयलें कितेंच ने तूं मात्र सगळें तुज्या वरवीं सुरू झाला सगळे तुझ्या मुखात उजवाड आयलां कित्याक तू एकलोच उजवाड म्हणलो बरेपण करचो देव जाऊन के केस पळयल्लो ना वैषुम्या तुका आयकून आम्ही जाणाव पण तुका बघून आम्ही जाणव या पासून तुम्हाला दिताना दितना चढ आणि चढ वैष्म्या तुका ऐकून ते जिवे उतर हमचे ते जीवन सदांच सोम्या विश्वास कुरपा तू दी या पासून तुम्ही बसल्या त्या देऊ दांचा आधार आमच्या मुखल्या पटल्यान उजव्याक आणि दाव्याक या हॉलाच्या मुखल्या पटल्यान उजव्याक आणि दाव्यात तू धाड तसेच मार्गदर्शन दिवस पवित्रत्ना म्हणजे थंडी या भाऊ भणी भुग्या थोमची काळजी मन करना संसारात वसा नसतना तुज्या उतरांत मन आम्ही दवरूंक कित्याक तुझे उतर आमी सुपळ जाता आणि तुझे सांगत असताना आमी सुरक्षित असा म्हणजे ते सत आणि गुंडायन जाणा आमकां कृपा दी हे मागणें आमी करता तेच तुज्या एकलेच पु जेजू क्रिस्तच्या नांवान आमेन आमेन सर्स्परा देवाक आणि ताणे पाठयलेल्या जेजू क्रिस्ताक वळखून चेच सासनीक जिवीत सरेस्परा देवाक आणि ताणे पाटयलेल्या जेजू क्रिस्ताक वळखूनचे सासनीक जिवीत बापाक आणि पुताक वळखून ते सासनीक जिवीत आपण आयिल्ल्या देवाच्या भुरग्यानो मोगाळ बाबा भहिण्यानो आज सकाळी मोठं ब्रदर विक्रमा मुखात देव आमच्या लेगी उलयला आणि ब्रदर विक्रमान आमकां सांगला बार्थ दोन तरांचो असा म्हणून कितल्या दरांचो एक बावार्थ कोणाचो तोमासाचो आणि एक बावार्थ हा आब्रहाच आम्ही तोमास घे आब्राम तोमास आमकां दिसता दोळ्यांक अविश्वास हि गी पण आब्राम बरवस दवरूक कांयच इडे न बरवसो दूंक आसपादच न्या वेळार ताणें देवाचेर भरवसो केलो म्हणता देवाचे उतर ताची कूड मरून गेल्ली साराय मातारी जाल्ली देवचे उतर जारी जाता म्हणचे कांयच भरवसो ताका नो जरी त्या तो देवाची बसवणी दुबवलो ना आणि आम्ही दुबवतेली न मोगाच्या भावा भहिण्या ब्रदर ब्रदरान संगला भावार्थ एक, एक भावार्थ हावे पळल्या करीत आपडिया खरीत हा पातयेना अनेक भावार्थ तुझे आणि मजे बरी काहीच बरं वसो ना आस्पद नाई खंडीत सोमी हा पातयेता हे सारखे उतार हंगा असल्या सगळ्यांचा भाव आमचा एकल्याक असा गी ना वैमू पवित्र बाईबला जाकले असतात जुवयी बंदेंत असं आणि पावल आणि सिलासी बंदेंत असले स्नान जाता रे जु हा बंदेंत असल्या वेळार ताका बंदेंत वेळार तो जेजूचेर दुबाव करता आणि म्हणता आसलो तूं तुंच गी या आणि कोणाची वाट पळ जी गी म्हणून जेजू कितें म्हणता मजे वयर पाती आणि चुक नसलो भागी म्हणता पण पाऊल आणि सिलास बंदेंत असलेल्या रे ते दुबाव करिनात मोदी आणि रात्री उठून बारा वरांना उठून सरेस्वराची सेवा करतात स्तुती करतात आराधना करतात आणि सरकारताना एक देवदूत येऊन त्यांना बंदेंतलो सुटयता की सुटयना सुटयता देखून आज तुझा आणि वाटतो बावार्थ भाव वाटतो की विश्वास करचो भावार्थ थोडे भरपूरचे बाबार्थी असतात इस्रायल परजे मोदे पळया थोडे असले परपुरताले वै मू ते आज ब्रदर विक्रमांनी सांगले ना देखून मैजेन गुबारी जे पडलो कोणाक गुबारी जे पडलो म्हणून भरपुरताले पण मगाच्या भावा भण्यान आज सकाळी बडे या भग्यान अर्घ देते म्हणले सम्या जैती पिडेंदा साथे जैती कष्टंदा साथे जैती हॉस्पिटलंदा साथे जैती मरना जा थणीरा साथे आनी तोडी आज 9 वर्ष मणा संसारांत पंकशानाय आसात वयमू संभ्रमे जैत्या साथे तोडी संभ्रमोंक संसारांत आसात पण आमका सम्या सगळे वर्ष तवे रखलाय पसललाय संबळलाय ह ते उगड आस दवरून अर गांधीव ग मी तुजा पायांतला साऊ तुजा पायांतला हडलाय मू आम्ही किती का सांग सगळे वर असता माका तू रागतय तू पोसतय सोडयताय सोडय तू राखताय मका तू पोसतय मका सांभाळत मका सोडयताय पण मगाच्या भावा भयण्यानं आमचं तुझो आणि मजो भाव वाढता आणि की देवा ते वाडा जे रे तुका आणि मग सोसणी गायची गरज असा कसली गरज सोसणी गाय आता देवाचे उतार ऐका जे जाल्या रे आमका सोसणी गाय जाई जे वैम सोसणी गाय नसताना आठ ता चार वरावर एक हा बसोक जाता की जाय ना इतली वर्ष आम्ही देवाचे उतार ऐकून ऐकून आयल्या जाल्या रे सोसणी गाय नातल्या शिवाय हा बसोक जायना हवे केळारी सांगचे आमक ह उभे राहून उलोचे भोसलीच पण तुम्ही दीड वर बसून बारीक कष्ट आयकोक को चोसणीके जायची डिग्री आम... केल्यावर बार्थ कॉलेजीक कॉलेजी वरवीं सर्टिफिकेट म्हणल्या वरवी बाबार्थ वाढना सोसणीकेन बसून देवच्या उतार खाल्ल्यावर तुझं आणि माझा भार्थ वाडता देखून बायबल म्हणता बायबल कितें म्हणता की कि तु आणि एका शेतकारा बरी सोसनी गायेचे जायचे खे कोणा बरी शेतकारा बरी बेस आहे मनशा बरी तो पहिले दिसून निमाणे दिसा पर्यंत आपल्या पिका सोस्ते गायन राखून तुवें खू सोस्ती गायेन आयकोन आयकून राखून रवायची किती म्हणजे आईच्या वाचपाती आम्ही आयकाला एकलो क्रिस्ता विरोधी आसा एकलो एक आसलो आता कितले आसात जयते आसात आयकना काय वसा काय जिवीत जोडी नक म्हणतले असतात मोगाच्या पण कितल ते देवच्या उतर ऐकत आम्ही देवाच्या आणि क्रिस्ताच्या मोगांत जिवे असून आम्ही ऐका आज मग आम्ही कितले देवाचे उतार ऐकतो पळया तितले देवाच्या मोगांत देवा जिवे असाव क्रिस्त मोगात तू आणि जिवे असं देखून सोस्ने गाय आमची कितले असा कितले आम्ही या स्वस्क देवाच्या उत्तर ऐकतात तितले तू आणि ते घट जाऊन वेत आणि ते घट जाऊन देवा लगी मागताना भावार्थात रावून देवा लगी मागताना देव दिना दिना अनभवार्थ्यांक काय मिळाना अविश्वासांक काय मिळाना पण भावार्थ्यांक देव दिता मोगाच्या भावा भयणी देखील बायबलात म्हटलं ने की जिवंत देवातून पैस सरच्या तसं बेविश्वासी काळीज तुका नजो म्हणला कसं काळीज बेविश्वासी काळीज विश्वास नसलेला काळीज तुका देवातून पैस करता देवातान पैस देवा करता आयच्या दिसावण फादर जेरीन सांगला कितल्या जणांची काळजा बेविश्वासी क्रिस्तांव जाऊन काळजा बेविश्वासी कित्याक बेविश्वासी म्हणजे एका निजा देवांचे खऱ्या देवांचे भवार्थ ना आणि आज आम्ही देवाचे उदार त्यांचं ऐकाला पहिले काही म्हणी असुलेंगी काही ना वैम कोण असेल शब्द असलो देव वै मो दुसऱ्या काय असले गी देव असल्लो शब्द असल्लो आणि सगळ्या त्या देवा मरिफात शब्दा मरिफात मागी रचन झाले वै मू वय की नाही आज आम का पळ्या सगळे असा देव मात्र नका आवय असा बापय असा पंक्षण असा संसार असा पूर असा पण आरामबाक देव मात्र असल्लो काही काहीच नातलं देवातान आता मा मागीर सगळे सुरू झाले देखून असलो असावार्थ मात्र दुसरे काय ने आज संसारात जैत्या आयला देखून तुझ्याने माझ्या भावार्थाक कोयती घाल्या तुझ्याने माझ्या भावार्थाक सुरी घाला जैते आयला संसारातून पण जेजून म्हणला ने गी एक बाप आहे आपल्या पुता लागी एक पूत आपल्या बापायला की मासली मागात झाला तेका विंचू दिता की जीवदाळ दिता की दिना वय मग तर आम्ही आमच्या सरगींच्या बापाला की भावाटतात मागताना खरेच ताजे पातळी दर मागताना तो तुका आणि मागा दिता गी दिना दिता गी दिना खंडित दिता देखून बावार्थ ना जाल्या रे बावार्थ नातल्याला ना देवा काही देऊ की जायना देवा तान काही घेऊ की जायना बाबार्थ असल्यास देवा की देवा देवा तुझे देवाक देऊ की जाता तुझे देवा देवतान घेऊ की जाता किती म्हणजे देवा सांगत असताना तू आणि हा सुपोळ म्हणता देवत कोणा सांगत असताना सरप्रदारा सांगत असताना तू आणि सुपोळ तुझी भरगी सुपोळ तुझे कुटंब सुपोळ तुझे जीवित सुपोळ म्हणता आणि केदळ देवा सांगत आम्ही सुपोळ म्हणून सांगू जायना जॉब सोबू कवस्वर वीस आणि नऊ चार आणि पाच ऐका

कित्याक कित्याक देव मोजो तंबू रक्त आ केर ना देव तुझो तंबू रक्ता तंबू रक्ता ते जाऊन असा तुझे आणि माझ्या दिस कसले दीस सुपोळ दिस तुझो आणि माझा तंबू तंबू यो तंबू कोण म्हणलो यो तंबू कोण रक्तावर एक आम्ही सुपोळ देखून मारे कार करून आयले आणि तुझ्या आणि माझ्या तंबा काय करू को झाले दैत्यांच्या भीतर रिगोन देशवाड करूक प्रयत्न केले झाले रे काहीच करूक जाऊ ना सर पदवेदार देव मजे सांगत असताना माझी भुरगी सुपळ म्हणता पंचवी ओळवाच सर पदवेदार सर पदवेदार आणि की मजे सोव्या असलो आणि कि मजे सोव्या असलो आणि माझी भुरगी भोवतणी असली हा पळ्या की जॉब सर्वेस्परा संघात असताना आणि सर्वेस्पर ताच्या संगात असताना ताजे जीवित कसे असले सुपोळ कसे असं कुटांब कसे असुरगी कशी सुपोळ असली तो पोळे पळया संसारात असल्यास आजी फादर जेरी सांगले ने गी आम्ही इगर्जेत असल्यावर सुपोळ नय आम्ही जातीत आणि धर्मात असल्या सुपोळ नय आम्ही खंच्या एका पंगडात असल्यावर सुपोळ नय आणि दिवयन मिशन सोसायटीत असल्यावर सुपोळ हा हे समजून घे आह केदळ आम्ही सुपोळ सर पदवेदार तुझे सांगता आसा आणि तू सर पदवेदारा सांगता असाय ते दाळा तुझे जिवीत सुपोळ तुझी भुर्गी तुझे वावर सुपळ तू कितें करताय ते सुपळ जाता किती म्हळ्यार जॉबान देव ता सगत असताना आणि नल्या वेळात किती फरक पडता सारकें ताका कळीत झाला जावं ना जा वैमू ताजे सुपोळ जिवीत पळोवन बरें जिवीत पळोवन बोरी भुरगीं पळोवन आशीर्वाद पळोवन एकल्याक मोसर जाता वैमू मोसर जाता आणि देवा लागे मोसर वंगताना देव किती करता जॉबां दिसा की सोन दिंड दिल्या उपरांत ताजे जिवित कितल्या कष्टांचे जाता वैमू देखून देव दीस ता का ना ताका येताना देव असले दीस तो उगडास करता हा कितल्या सुपण असं हांव सर पदवे दरा सांगा म्हजे भुरगीं कितले सुपोळ आसले म्हजे जिवीत कितले सुपोळ आसले आम्ही ते म्हणटा आणि जिवाळ कर म्हाका जिवाळ कर सुफळ कर म्हाका सुफळ कर जिवाळ कर म्हाका जिवाळ कर, कर म्हाका सुफळ कोण सर पुद्वेदारा दा सांगाताना पळया ती सुपोळ ना मोगच्या भाऊ आज जैती कष्टांत आसा ते भियांत आसा ते कंगाल झाल्यात कित्याक म्हळ्यार रे कोण सुपळ करता पळय ताची वळख ना ताका धरूंक की नाका आणि ता की नाका कोण मनशाच्या हातात पडल्यान ती सुपोळ ना धर्मच्या हातात पडल्यान ती सुपोळ नाथ जातीच्या पंगडाच्या हातात पडलेली ती सुपोळ ना पण सर पदवेदार देवा सांगत अस ती सुफोळ असतात म्हणता देवचे उत्तर देखून तुम्ही निर्धार करी जे कोणा जाय कोणा सांगतात जिवंग जाय आणि कोणा गी चलूक मुकले दीस या मुकली वर्षा फावो जाल्यार झाल्या केदारी हा सांगचें आसा कोण सर पुदार देवाक निजा देवाक खऱ्या देवाक वळखाल्यान ताणी भिवची गरज ना म्हणता केदारी हांव म्हणता कित्याक हे सत म्हज्या जिणेत तसे धैर्य म्हाकाच मके सांगीत हांव सुपोर्ण आणि हांव बरो ब्रदर विक्रमांनी सांगले वै मू हांव बरो असा हांव सुपोळ असा हा धैर्याधिक आसा म्हाका काहीच प्रॉब्लेम ना कित्याक हांव देवा सांगता असा आमी मनशातून पयस जाता मनीस तुका दूर जातात मनीस तुका खेणतात मनीस तुका पयस करतात ते जाणार तूं देवाक मानवता तुजें जीवित ते जा सुपोळ शिकवणदारखा पुर पुरतात विरोध असा जर खंडित शिकोण देवाक मानवाला मोगाच्या भावा कित्याक आपल्या लोकांनी आपणाच्यानी ताका स्वीकार करू ना देखून तो सरस्परा देवाक मानवालो मेसवालो देखून जेजूचे जीवित सुपोळूच कित्याक तो सर पदवेदारा सांगता आसलो मोगाच्या भावा भयंणी देखून आम्ही सांगता की कष्ट असल्यांक गरजेत असल्यांक तो धैर्य देऊ पावलो वय मो जिजू आम्ही कष्ट गरजा कंदाच्या वेळार कोणाच्या कुर्पे शिवसेनाक लागी सरता आम्ही जेजूच्या कुर्पे शिवसेनाक लागी सरता कष्टांत असल्यांक गरजेत असल्यांक तो धैर्य देऊ शकलो आम्ही त्या वेळार ताका आम्ही लागी सरता तू चिंत तू कोणा सांगत तुझे जीवित कोणा सगत बांधून हाडलाय आणि कोणावर तू सुफळ जाताय आज तुझी भुगी सुरक्षित केळा तुझे कुटुंब सुरक्षित केनियो बुक अवस्वर सोळा तीन वळ ऐका प्रव सिकटीन व स्त्री ऐका तुझे काम सर्वेस्पराच्या अधीन कर आणि तुझ योजन सुफळ जातल कोणाच्या आधीन कर तुझे काम कोणाच्या आधीन कर सर्वेस्परच्या अधीन कर आणि ते सुपोळ जातल्या मोगाच्या बाबा तुझ्या भुरग्यांक कोणाच्या आधीन कर तुझ्या पतीने कोणाच्या आधीन कर तुझ्या पती कोणाच्या आधीन कर तुझे बिझनेस कोणाच्या आधीन कर तुझे घराणे कोणाच्या आधीन कर सर्वेस्परच्या अधीन कर ना पळ किती म्हणल्यार रे जयती आमी खुद्द सलोक पळले आम आमच्या जाऊ ना वैमू जयती वर्षी ते सांभाळूक आमच्यान आमच्या जैबल जायत्या कडेन म्हटला तुज्या खुद्द बुद्धवंतचे पाती दौरी नसताना सगळ्या तुज्या वाटांनी सरोस्पुरा ओळखून घेवंक सोद आणि तो तुजो मारोग कितें करतलो नीट करतलो तुझे सगळ्या वजे सर्वेस्परा सोड आणि तो सगळ्या सारखे करतलो तुझ्या सगळ्या वाटांनी ताका वळखून घेऊन सोद आणि तो सगळ्या करतलो जाऊ पोर आता एक शोरूमात काम आसार शोरूमांत कामांक आसार आणि डेली तुका सकाळी वसून कार पुसीजी कार पुसूनसार पण तुझ्या देख ये या मका एक आसा असा हे या शोरूमचं ओनार मग जायची एक दीस म्हणून हांव कितें म्हणता ते कारपुसचे काम प्रामाणीकपणान कर सरेस्वरा लेगी मागून मागोन कर एक दीस खंडीत त्या शोरुमाचो ओनर करतलो देवाक हे साध्य आसा मग भावा भहिणी सरेस्वरात ते साध्य आसा जे कुलीचे काम तूं करताय थंयच धनी जावन तुका बदलूची सकत आसा दोन हजार चार इस्व्यात हांवें वस्ती रेतेर केल्ल्या वेळार निमणे दिसा साक्ष वेतना वेतन मागून गेलो हेच फादर जेरी सांगता रावन तुझे उतर परगट म्हाका फावो कर म्हण केलांगी गी ना केलांगी गी ना केला आणि कर नासा तुझे काम सर्वेस्वर ओपून दी पळय ताज्या हातांत घाल तू मंडेहून करीनाक टेन्शन करीनाक आयकनात भरगी ना म्हणा ता समर्पण दी म्हणजे पोतीन सरके ना सरके ना मागा म्हणा नाका ता समर्पण दी आज आम्ही नका जलो भर आमच्या माथ्यावर घेतला नका जल्ले वजे जे सर्वेस्वर म्हणला वजे मला म्हणला ताका दिवच्या बदलाक करता <laughs> बिरमो तो कित घेता इथं देवा चित्त बिरमोद दिसता पण सर पोदेदार देव म्हणता मका सोड जाऊ पुर तुझे काम कष्टांचे खंतीचे बेसारेचे पण ते मजा कर पळ कितले सुलाभ जाता पळ किले दिस आले आयकून ते ब्रदर विक्रमांनी सांगला न बाबडताची साक्ष दिया बाड्थ वाढला वाढयला म्हणून दाखया देखून आमचे काम आमचे खंदा आमची पिढा आम्ही सरोस्वर समर्पण दिताना मोगाच्या भाबणीन सगळे तो करता पण प्रमाणिकपणान केल्यार मात्र कसे केल्यार रे आज तुझे काम असा आता तू मोज करी नाका एक जाय मुखार एक जा जा राय जायची जाल्यार त्या रयचे चिंता हॉटले जायचे जा जा खे बिकाराचे चिंता राय जाऊ जाताय सांगा सांगा चिंता पण बिकार्याचे राय मुख्य रय जाताय ना देखो लहानशे काम आसा ते प्रामाणिकपणान कर त्या कामांत सत असू दी नीत असू दी जमपुरा आज तुझा दिसपटो वसाना ज्या ते प्रमाणिकपणान कर मुखार सरेस्वर त्या कामांचे कसं आशीर्वाद घालतो पळया आम्ही हंगा काम करतले आसा ड्रायवर असू पुरो ड्रायवर असल्या रे दोल हजारांचा पुरा हजार घाल घाल इशा कडे दोन ना इलेक्ट्रिशियन असा ते प्लंबर असा ते पेंटर आसात जैते काम करते सांग आमच्या कामात प्रमाणिकपण असल्या रे आणि ते काम सर्वेस्वर समर्पण दिल्या रे दैत्या पोटी फादर गिरी येऊतार सांगता सोरेस्वरचे दोळे कितले असतात सूर्याप्रास दहा हजार वांट्यांनी <laughs> कोणाचं एक रुपये घालो कळता एक रुपये पेट्रोल मारलेलो पाईप मारलेले लाईट मारलेले आणि पेंट मारलेले पुरा ताका कळता आम्ही जाऊ चिंतापरून <laughs> जायना सकाळी आठवड्या चार वरांवर कितली चोरी करूक तितली कर सरस्पुरा म्हणून समर्पण नका कित्याक पवित्र बायबल म्हणता प्रामाणिक मनीस सात फावटी पडल्या रे उरता पण नष्ट मनीस खोटो मनीस चोर मुस पहिल्या फावटी पडल्यारी ताका उठ मागीर जायना प्रामाणिक मनीस बरो मनीस नितिवंत मनीस सात फावटी पडल्यारी उडता म्हणता तुका आणि पिडा येतना कष्ट येताना तुझ्या नितिवंतपणे स्वतःची जी जिणी मुखार येता देखून तुझे काम सर्वेस्पराक ते समर्पण सत आसा जे नीत आसा जे मोगाच्या भाव भहिणी ते दळा मात्र ते आमी सर्वेस्पराच्या आदीन करू जाता आम्ही जाणवल प्रवादीक शिमांत घालो होई खंय घालो दनिल प्रवादीक सिम्हाच्या दोन्हीत घालो कितले सिम्ह असले चार या पाच धरा चार दरां गिळले गी ता कित्याक गिळूंक ना तोंडा बंद केली कोणा बंद केली तोंडा किती आक्ताची तोंडा बंद झाली सिंहांच्या ध्वलितान बाहेर आल्या उपरांत दानियाला सांगल्या उतार किती तुम्ही जाणार की कित्याक तो राय म्हणता ना की तुका कित्याक त्याने गिळूक ना म्हणताना दानियेल प्रवादीन सांगले उतार तुम्ही किती जाणार की किती सांगले जाणे हाव निर्दोषी देखून सरस्परा तुझे मुखार हाव निर्दोषी देखून तांची तोंडा बंद झाली तानी मका गिलूं कुई ना तू निर्दोष यासले तू जी पिड़ा तू का गिली ना तू निर्दोष यासले तू जे रीन तू का तू निर्दोष यासले रे वो संसार तुका का गिली ना किंची जीव डाले मंजातीक सकत ना तुका का गिली ची कितना तू देव थे इतने तांड बंद करता तू जे निर्दोषी पोन दुश्मन चे बंद करता परत वास बैठी बोलो तुझे काम सर्वेस्पराचे अधीन कर तुझे काम आस्तान सर्वेस्पराच्या अधीन कर आणि तुझे योजणो सुफळ आणि तुझे योजण किती बंद पडला पळ या आम्ही यो महिनो सारखो ना हे वर्स केली पडलेले म्हणून सांगची गरज ना आ, या वर्सात खची ना म्हणून सांगची गरज ना महिनो सारखो असा अशी सारखे असा सगळे सारखे असा तू खालतेपणान ताज्या आदीन कर आणि तो किती करतो पळ मगाच्या भावा भहिणी दिसा दिसात तो किती करतो पळ जे किती तुमकां सांभाळूक सुधारसूक पळया ते, ते ताज्या आधीन करा तो सांभाळता आणि तो सारखे करता किती म्हणल्यार आमच्या घरात असल्या आमच्या कुटुंबातल्या आमकां सांभाळूक जाताय सुधार सुंग जायना है जाए ना तीन चार जन हंस ले रहे हैं हमको आधार सुन गए हम जाए ना लेकिन आस्था उन ताजी खरंत मखाना तका तुका समर पंडिता हमने नामी राहुल यार मोगा चाह भाव बिन्ने ना सब गले हर ये के कष्ट आकर तो चबलार उलो मारा मुन्ता देवाचे उतार कीर्तन सो बुक अवस्वर नौ एक एक वोल पंद्रह नी वास उरताना साम नाईन्टी वन विफ्टीन आणि सिक्स्टीन तो मला उल मारतना हा ता जाप दो मारतना हा ता कोणा उक मारीजी उलो मार ऐकता हा पद्रेपान बरला कांदार वय उलो मार ऐकता हा आम्ही उलो को मारता आजी पाद्राबा सांगला जेरी उजवाड नंड्रू उजवाड न विक्रम उजवाड नय स्टॅनी उजवाड नय खि सांत, उजवाड उजवाड कोण आकाक आम्ही कितले सांगल्या रे उलो मारचे म्हणून सांगत समागिरी मागिरी परत काल हांव सगळो रिती रे करून घरा गेला तीन वॉयस मेसेज बहिणीचे खाली पळले मध्ये सदांचे मला तिने मला उरूक सांगचे कोणा उलो मारी जी जेने या प्रवादी लोकांच्या भियान हेर प्रवाद्यांच्या बियान त्या बांधत घालूक वेताना बियाण तर वेताना सरस्वर देव किते ता जाणान की तू मका उल मार आणि कळीत ना त्यो सांगती हा कळयता म्हणता किती म्हणतात सरस्वर जिलेमिया किती म्हणता लोकाच्या भियान प्रवादाच्या भियान मला बांधत घालता म्हटलं तो वयताना तेका देव म्हणतात तू मार आणि पुण्यात कळीत ना त्य संती तुका कळयता म्हणता कोणाक उलो मारी जी आमची काळजा भवर्त ना बेविश्वासी जाल्यान देखून मनशांक उलो मारतो मात्र नय आम्ही मनशांक उलो मारूक सांगता पण तुझ्या काळजात भावार्थ असा विश्वास ते दळा तू कोणाक नाही तू खुद्द उलो, खुद उलो मारतय थोडी जणां मागोंक दुसऱ्यांक सांगतात किती दुसऱ्या तांकां मागोंक पुरुष टाइम थोडे <laughs> देवांचे उतर अशें लागता की आता मागणार पूण पण मोगाच्या भाव भहिणी थोडी हा असली तुम्ही चिंतूपूर आता उतर देवतार ओ रात दी सॅंड्रो मागण्या रे तासा म्हण ते फाटी जायत्या फाटी ब्रदर विक्रमांनी सांगला तुम्ही सांगतात ब्रदर फोन खातीर मागा म्हणून जाणार मागता मागा ना म्हणून जाणात की तुम्ही आम्ही कुठल्या जणांनी माग म्हणल्यामुळे उलटात मागला शी दा मागून कोणी हे खातीर मागल्यार ताका सैरीक मेळनासतना नसतना कर म्हणता कोणी विजा म्हाका मागल्यार ताका मेंगलोर एअरपोर्टात रिगा हांव मागता कोणी पिडा बरी जावन दिवन मागल्यार सोमिया तुका वळखातावर बरें ती काढिना काही हा पूर मागणं सिदा मागिना माईदा मागा जे म्हण भोगता पळय त्या मागण्या खातीर दो दोन दोन वारां दिंबी घालना हांव मागता एक एक वार नाही दोन दोन वार हा दिंबीए पडून मागता म्हज्या थोड्यांच्या मागण्या खातीर ते पळोवन मागण्या सारकें ते, ले ले, ते ए, ता जिवा जिविताक संबंध पडलेले ते ऐकून आणि तुम्ही विजा खातीर रीण फारीक जमच्या खातीर घरा बांधचे खातीर मागल्या राव मागना किती आणि तू मागोन हा मस्त बडी फसवून पडला एक भहिण बाड्याच्या घरात असली किती पावटी तिने मागा 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 म्हणा मागले आता बाड्याच्या घर गेले खुद्द घर झाले घरात वकल जाते हा पाय द कित्याक घर मेळलं आता देव जाय गोव मेळलो देव जाय बायल मेळली देव जाय रीण फारीक झाले देव जाय तुका आता नका आम्ही असल लोक म्हणल्यार आमच्या देवाक बरे आम्ही गरजे पुरते करून दवरला गरजे मात्र आम्ही देवाचा उपयोग करता देखून जायत्या पोटी फादर जेरी म्हणता गरज जाली आणि वयच जा। ताज्या सांगता आमचो भावार्थी मेलो देखून हांवें कोणी मागोवंक सांगल्यार बारीक सत्र येऊन ऐकून घेता आणि उलटच मागता तेन्ना कोणी सांगा रीण फारीक जावंक मागा सेरिके खातीर मागा आणि कले तुमच्या गरजे खातीर मागा पण कोणी देवाच्या जणवया खातीर भावार्था खातीर हे सोम्या खातीर माग म्हणता जाल्यार तस झाल्या खात ना डिंबियेर पडोन हांव मागता देखील आस्त तुम्ही दुसऱ्या फोना करना मागा म्हणजे सांगून एक दयाकन बंद करा आणि किती करीजी म्हणा तुम्ही खुद्द दिंबियार पडून मागाजी किती करी जी खुद्द दिंबियार पडा जी देवा लागी मागाजी चढ नका तीन महिने तुम्ही करना पळया तुमची कस समस्या असताना देव काढता काढिना पळया नका तीन महिने तुम्ही, तुम्ही दिसाक एक वार दिर पडची संवय करा

तो मका उलो मारताना तो मका उलो मारताना हाव तका जाप दिता तका जाप दिता आजी ब्रदर विक्रमान सांगला तू ज्या वंटानी स्वामी म्हणून तुम्ही स्वीकार केली जे कोणाच्या वंटानी तू ज्या वंटानी नाही मजा वंटान वं वं तू जी वांट उपयोग कर सोम्यांचे नाव घेऊन तू जे वांट उपयोग कर सोम्यांची गरज तुका मेळोक आमी कितलीं वर्सां हेरांच्या वांटांनी हेरांचेर बरोव सोदून आम्ही हांगा वर एक पावल्या थोड्यांक तुमकां हांगा देवाचें उतर आयकता जाल्यार तुमचेरूच तुमकां राग येवंक जाय म्हण हांवें सांगचें उतर तुमचेरूच तुमकां राग येवंक येवंक जाय कितें येवंक जाय तुजेरच तुका राग येवंक जाय असलो मेल्लो भावार्थ घेवन तूं इतलीं वर्सां देवाचें उतर आयकाताय गी कोणाच्या बरोबर कोणाच्या मागना तुजें जिवीत बांदून हाडटाय की देखून सरस्वर देवाने जेरेम्याक सांगले मका मा उल मारानी तुका कळीत मा 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 ना त्यो सांगते हांव तुका कळयता तुम्ही माझ्या लगे मागोक सांगला कळिता सांबाडेगी मला काही कळीत नाई जाणवय ना समजून येना ना सगळं ताज्या आसा आज आम्ही ऐकला सगळे ताज्या मरीफात आयल्ले सगळं ताज्या ताऊन रचन झाले सगळे ताज्या तावन जीव जोडुल्लो ऐकला म सगळे ताज्या लागी असा मनशांक उलो मारसे बंद करा मग च्या भावा भहिणी आणि ता उरूक सुरू करा करणा तुम्ही मागोक सांगला ती आमच्या खातीर मागतात गी ना कळीत ना पण तो खंड तुझ्याने म्हजे खातीर विनंती करता की करी ना करता जेजू मात्र तुझ्याने म्हजे खातीर विनंती करता मुकारवास आकांतान आकांतान ते हाऊ ताचे लागी असा हाऊ ताचे लागी असा ताका निवारता आणि ताका सन्मान करता उडल सांगले नि की फादर जेरीन या बाबा रॉबर्ट आविशंत वई मो कोणी ताजे मिलेले असात की असात की ना बायल ना भुरगे ना कुटमान सोडला सांडला ए जे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलो पण ताजे संगत त्या कांतांत कोण असलो जेजू ताजे संगत असलो पळे ताणे तुझ्याने माझा मोग केला मात नाही तुझ्याने माझ्या खातून ताणे एकल्यान जीव दिला ताणे एकल्यान तुझ्याने माझ्या खात आखांत उठयला मोगाच्या भावा भहिण्या आज ही सुरक्षित बसून या देवचे उतर ऐकून असं कारण ताणे तुझ आणि माझा आखांत उठयला जेजून खुरीस वावयला वै मू गी नाही बैला रितीनं ववयलो तुक आणि खुरीस ववूक असा गे ना खो खुरीस ववचो आम्ही कहीं चो बाइलो नहीं बितर लो तू अन्य आऊं क्रिस्टा चिंदले अर्थ तू अन्य में बितर लन कुरीस वावों चो हैं कसलो कुरीस ये आकांत ये कष्ट ये निंदा ये दक्षिणी ये तबले समसर आता हूँ ते सग्गने तू अन्य में वावों चो कुरीस बितर लन नहीं बाइलन बाइलन सम्यान हो गई ला कुरीस आऊं में वावों ना सा बितर लन तुम कदिस्ता है, दिस्ता है? निंदा आत्माने क्रिस्ता विरोध दाम कितें येता पळय आ तो कुरीस हांव भितरल्यान वगोन आसा आमचे कुरीस भितरले न्हय बाईले तुजेर आनी म्हजेर आकांत येता ये ना येयना संसार येयना मंत्री येयना कित्याक ना ते खुद्द तुका आनी म्हाका आकांत हाडटले पैकी न्हय ते येयना ते ताणी खुद्द आकांत हाडला आमकां हाडटले मनीस ते आकांत येताना एकलो मात्र असा मगाच्या भावा भवा भहिणी मजे लागी आणि कोणी ना देखो कन्नड अंत बरे म्हणतात देवर येते नंब बे आदरे एल एलु दे जीवस बू म्हणून देव असा म्हणून पती हे पण सगळे देवच करता म्हणजे भ्रमेन तुम्ही देव सगळे करीना देव करता तुझ्याने म्हणजे भवाड्ता मात्र भवाड्ता ना ये जाताय जेजू लागी जायते पिडेस्त्यान गूण झाले वै मग जेजून गूण झाल्या म्हणले म्हले नल्यावरवी बरं झाले म्हले गी जेवल्या वरवी दानपरां बरं झाले दा म्हले गी बरवी बरं जाता बावार्थावरवी आकांत काढूक जाता तुम्ही हावे सोडल्या रे दुसरी वाट आकात काढची ना हा मुखार काले म्हणता ताका निवारता ताका निवारता आणि ताका सन्मान करता आणि ताका सन्मान करता लांब भाऊक देऊन लांब भाऊक देऊन ताका दादोशी करता देखून आमका कोरोनान गिळूंक जाऊ ना पण देखून मगाच्या बाबडीन आम्ही ताका उलो मारताना ताज्या सांगात असताना आम्ही गुलाम नाही आम्ही स्वतंत्र जाता म्हणता जेजू आम्ही कितें जाता आम्ही गुलाम नाही तुम्ही गुलाम, ना? गुलाम गी पूत कसे बघता देव्या आयकून गुलाम म्हणून बघता गी पूत म्हणून बघता स्वतंत्र म्हणून बघता गी बंद म्हणून बघता आता अंग असताना हॉलात असताना जेवल्यावर बंदी असा गी ना जुसो बसवर आठवड्या चार ताऊन स ऐका पूत गी गुलाम गी सारखे समजून घे जॉन एच थर्टी फोर थर्टी सिक्स वाच जेसो म्हणालो सतस हा तुमका सांगता जो कोण पाताक आधारता तो पातकासो गुलाम कोणी पाताक आधारता पातकासो गुलाम गुलाम एक सो शाश्वत सांदो नाही गुलाम एका कुटुचा शाश्वत सांधो नाही पूत जर शाश्वत सांदो पूत झाल्या तो शाश्वत सांदो देखून पूत तुमक सुटका दीत जर तुमक खरी सुटका मिळतली कोणी सुटका तुका सुटका दिल्यारे ती खरी सुटका तुका जिजून सुडका दिल्या रे करी रावानी तू कोण हा आता गुलाम गी तू पूत गुलाम कोणा गुलाम म्हणल्यार कोण आता बाईबला आमी गेल्या रे आदल्या काला रे एक रय आणि रयाचे झुज म्हणतो झुजात जिखल राय, राय किती करता कोण सलवाला पळ तांतू कोण उरलान पळ त्या दादल्यांक भुरग्यांक पुरा कितें करतलो हा गुलामां करतलो आता गुलाम म्हणजे सलवाला म्हणल्या होई मू वी नाही गुलाम म्हणल्यार कोण सलवाला आता तूं गुलाम गी पूत सलवाला म्हळ्यार समजता म थोड्या की कितले देवाचे उतार आयकल्यार तांच्या त्यांच्या दिश्टीचेर तांकां नियंत्रण ना व्याबिचारी इष्ट त्यांची वसोकुच वसना काढूकचना जर तुझ्या दोळ्यांच्या दिश्ती तू सलवा रे तू त्या आशेचा गुलाम थोड्यांकी कितले देवांचे उतर ऐकाला रे त्या पैशांची आशा सोडूक जायना त्या आशेक तू सलवालाय लाय रे तू त्या आशेचा गुलाम थोड्यांक कितले वस्तिरे तिरी केल्या री त्यांच्या कुडीच्या सांद्यांचे नियंत्रण ना परत परत त्या पदकांचे गुलाम तसे असल्या तू आणखी गुलाम देखून तुमका एक वर वर तुम्ही आता देवचे उदर चिंता उदर तुम्ही देवार आईच्या आई दिसा शिकवण्याच्या सुरवेर फादरजिरीन सांगले ते उतार आज किती उतर तुम्ही जाणार मग आम्ही सगळं वरस उदर आयकला ताका दडला हा दडला युट्युबार आयकला फेसबुकार आयकला पिक्चर आयकला अंग आयकला सगळे आयकला केला पण ते उतर तुझे ते म्हणजे ते मुनीस जायना काय फायद ते उतर तुझे ते म्हणजे ते मुनीस जाऊ ना गुलामपणाच असा दा एका ना एका रीतीस गुलाम तू गुलाम हा ओडल ब्रदर विक्रमांनी सांगले तिघे ब्रदर हे विक्रमांनी ओडल सांगले थोडी जणांना आर्घा निताना सांगतात की पवित्र जाग्यात तुम्ही हाडलाय म्हणून आणि पवित्र जाग्यावर हा बरं कर नवी कितें जाता कोणाचो गुलाम सांगा सांगा कोणाचा सा गुलाम देखून तुझेच राग येचे आज लज बघायची एक वर हा ते उतर ऐकता रे आणखी हा गुलाम गी तो किती सांगचे सगळे वरस उतर ऐकून आणखी तू गुलाम गी या तुका कत्री झाल्या गे हा पूत ना खूच गुलाम नये हा पूत हा स्वतंत्र म्हणजे झालं गी एक वर्ष देवाचे उतर ऐकून गुलाम जाऊन आम्ही कितली वर्ष ऐकल्या रे कित रेचिर केल्या रे काय फायदो ना मोगाच्या भावा भहिणी देखून ऐकताय सेवा करताय ताज्या मोगात असाय पूत जाऊन जिये पूत जाऊन राह किती म्हणा रे ताज प्रतिफळ तुका आणि आमी आमी नी जय की आम्ही पूत जाऊन जी येताना आम्ही या संसाराक या भैलाक संबंध पडलेली न पावलं कोरिनगारांना पत्र दुसऱ्या पात्र वाढ सोळा तावन अठरा वाच सेकंड चॅप्टर फोर एटीन जर पूतापर्यंत जी येतात तर आमची जीण कशी आता पळया पासून आम्ही सांडी नाव जरी आमचे बैले सैम इल्ले इल्ले ना जाऊन येतात तरी आमचे भितरले सैम जीवन बरोवून येतात बाय सैम असा नसता जाते असा आमका कळता दोळ इथले मंदे मंद झाले ग्लास आयला थोडा ग्लास आयला पण भीतले सैम किती जाऊन असा आता हे हॉल उकते किती झाली चार या पाच वर्ष झाली वैम आता पाच वर्ष प्राय झाली की जाऊ ना म्हातारी झाली ज्या पाच वर्सांनी देव चौतून कितलो जीव जोडला कित धैर्य जोडला कितली लज भिरांत काऊजणी गेल्या कितली सतांत काऊगुडा बी झाल्यात झाल्या ती जाऊन भितरलं सैम किती जा जाऊन असा हा तुमचे भरून भरून येई ना गी तुमका निदेन भरून येता गी बैले सैम नास नास जाऊन असा पण भितरले सैम किती जाऊन असा कित्याक भाई गुलामपणे भितरल्यान तुझे पुताचे सैम देवाचे सैम वाढवून आसा पुताचे सैम वाढवून आसा मोगाच्या भावा भयण्यान देखून तुम्ही कोण म्हातारीारेन जाता म्हणून भियोचे नाका सोम्या थंडी म्हातारी कोणा भिं असा गे म्हात्यान जातात म्हणून कित्या म्हणजे आमच्या सोम्यान म्हातारपण पळला गी तो म्हात्याप्रा पावला गी तो तरणाटो असतानाच गेला वय मत मोरातच गेला ताणे मातार पण पळोवंक उत्सू ना आता हून भुरगे पण पळोवंक ना आणि आमच्या सोम्यान मातार पण आता हांचे आवय बापाय तेजे आवय बापाय नातिल्ले असल्यार कांय कितले वस्तू बी मोतांचे उरता आसले तुम्ही पळयला गे तुम्ही जाणान अमी, की आदल्या काळार ही ल्हानशी ही आमी आमी आतां ल्हान आसताना एक स सात वर्सां वरक आमकां का वस्तू आसली गे वस्तूच ना आता भुरग्यांक ए खाली एक वर्षा भितर कितल्या लाखाचे वस्तू पिटो जातात जागी भुग्यापण ताणे पळक ते ये देशे मोचे येदेदेशी शर्टा यद्देदेशे वस्तू ते एका वर्षाच्या भुरग्याचे कितले लाख खर्चित आहात आणि तुम्ही आमकां काही येणार कसे गेलात तुम्ही जाणार भूख आड दोन गेले असतात सत गजाल मुगाच्या हो भाऊ भहिणी आम्ही कितल्या बैला साईबा कितल्याक इम्पॉर्टन्स दि पळ्या देवाच्या जा, पुणे देवाच्या उत्तरा प्रकार आम्ही बैला सैमाक इम्पॉर्टन्स देतले नाही भितरल्यान जिवाळ जा भितरल्यान ऐकून ये ही स्वतः जाणार जिवीत तुका आणि परत वास बाय म्हणता बैले नास जाता जरी आमचे बैले सैम हा इल्ले इल्ले ना जे तरी बैल सैम इल्ले इल्ले ना जवून तरी आमचे भीतरले सैम आमचे भीतरले सैम जीवन बोरन बोरन येता हा मका कितली खुशी जाता म्हणला रे उतार ऐका दाना ह निजाई की आवश्यक ता बाद जेरी संगदा ने 20 आणि 7 वर्षा दाउन मका आता गेले त्या 17 वर्षा दाउन ये, वर ये उतार ऐखो को नाही कोण ओशे जीवाळ झाला ओशे भरोन आयला हो सांगोंग जाईना पदरे बनी आस्ता उल्लेख केलो वीस आणि सात वर्षां पहिले मला इतली जाणवाय असली गी समजोणी असली गी इतले हा हे उतार दितलो लोक गी म्हले वै मै म काय अस गी या आमक हस गी ना आम्ही ऐकून आयकून कसे जीवन भरून येल्या अज्ञान भरवून आयल्या सतान भरवून आयल्या आज मुखार संसारामुखार कितके धैराधिक झाल्या धैर्यान धैर्यानं जाप दिता वै मू वै गी नाही एका निजा देवा विषयान खऱ्या आज विषयान आज वळखून कितल्या धैर्यान जाप दिता पळया मग इगर्जीतल्या काढल्या रे खाडून दीत वाड्यातल्या काढल्या रे खाडून दीत पूरक जागो दिला रे वडना किती असे उलय म्हणल्या रे भितरला किती झालं वाडून आयला भरून आयला देखून बैलाक आम्ही भियाना गेल्या त्या वस्ती रेतेर भहिणी ह्यांना साक्ष दिली तशें भरून आयलें तिच्यात भुरग्यांनी म्हटलं खे मम्मी मेल्या उपरात खं पुरतात कोणाक तू आमचा जागो असा नी हांगाच भर खुरां तुम्हाला ही गरज जाय कोणी जाय भितरल्यान बरवून येत असले उलवणे येता भितरल्यान जिवाळ अशें उलयता हांव भावाक जातानालता भावाचे उलवणे सांबाल म्हणटा आमी भितरल्यान भरलेली मागील सतरा बी बोलवा असे कित्याक आमचे वर येतात ते हळवा येचे आणि तात्कालिक कष्ट दग्ध कसली सर नातलेले अनंत सासनिक माहिमेक आमका तयार करतात आमचे वर येऊन ते कष्ट तात्कालिक म्हणता कसले कष्ट ते तात्कालिक ओडोली या बाबा रिक्षा ना नर गांधी ताना तुम्ही आई काल्या जाऊन पुरू सा पाऊलू कष्ट नातले की सगळ्या संसारांत स्वार्था परगड करून क्रिस्ताची ओळख दिल्या साम पाऊलच्या भितर पिडा नी गी असैमू त्याने कितल्या पाटी सोम्या गी मागले कितल्या पोटी मागले तीन पोटी मागले भितरलो कांटो काढलोय सोम्याने ना तो तुम्ही पाऊल विशाद ऐकला आणि गी ताजे वस्तू कोणाचे उडयला देऊन सार धावून पिढ्या असते गुंड देतले तितली सगद असली वैमू ताज्या भितर असे कित्याक काढू ना ताणे सोम्यान किती म्हटले म्हपा म्हणजे कृपा तुका असल्या पुन तुका आणि मला आम्ही इथल्याच सांगाची पिढा काढ म्हणून मागचे नाका सोम्या तुझी कृपा असल्याच पुरो आता तुमच्या मध्ये किती पिढेस असतात पण बसून ऐकून असा गिनत कोणाची कृपा सोम्यांची कृपा ಪುಣ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಕಷ್ಟ ಬಗ್ತಾಯ ಜಾಯದಾ ನಿಮಾಣೆ ತುಂಬ ಫೈದೋ ಆ ಗಿ ನಾ ಆ ಕನ್ನಡಾಂತ ಬೆಳಕಿನ ಬೆಲೆ ತಿಳಿಯುವುದು ಕತ್ತಲಿನಲ್ಲಿ ಸತ್ಯವಂತರ ಬೆಲೆ ತಿಳಿಯುವುದು ಅವರ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬೆಲೆ ತಿಳಿಯುವುದು ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಸತ್ಯವಂತರ ಬೆಲೆ ತಿಳಿಯುವುದು ಅವರ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ही भावार्थची जिणी जियताना त्या फळ असा ता एक प्रतिफळ असा देखून बेश्टे आम्ही येऊचे खाऊचे जेवचे इतकीच जिणी न मोगाच्या भाऊ भणी तुझ्याने जिणेत एक म्हणतात कि एक गुरी असोक जाय किती असा ही गुरी गुरी म्हणजे समजता मग गुरी इल्लादा जीवन उशीर इल्लादा देहा दहा घे म्हणतात देवचे उतर ऐकत आहे ज्या रे तांतून एक भरवसा कियाक हा ऐकत आ हे उतर हा तर कि हा दितां तू ऐकत आय तर कियात आय ताजो शेवट किती आयकल्याचं हे पूर तात्कालीक कष्ट म्हणतात हा फाटी पेद्रूचे पहिले पात्र बसवर चार बारा बी ओळवाच थैसरी म्हणता बाबा नो हे कष्ट तुम्हाला कंच करू शकचे ना म्हणता ऐका 4, मोगाच्या नो मोगाच्या नो तुमका वारोन पळोचे पळवचे खातीर तुमचे वय आता आयल्या ती उज्या परीक्षा पळोन तुम्ही गडबड नाकात हरीक्षा पळून गडबडचे ना तो विशेष काही तुमक घडता म्हणून चिंचे नाका देवचे उत्तरच म्हणता तो तू तुमक विशेष घडता म्हणून चिंचे नकाचे ना कालूलू जे ना पण एक मात्र सांगता ही उज्जा परीक्षा म्हणता कसली परीक्षा उज्जा परीक्षा परीक्षा कित्याक तुका परीक्षा कित्याक किंवा सांगा आ जाणव आहे वाढवून घे ऐदने क्लासी परीक्षा किद्याक दा आर्नेक वसई मग परीक्षा कित्याक करता तुका लिफ्ट करता लिफ्ट करता उकलता उभारून वय दवरता आणि एक विषय असा आता परीक्षा नांदला ना मी किती म्हणता हो ताज्या की बरोबर शिकता म्हणा नाही पैकी नाही तुम्ही बाहेर वसून सांगा बरोबर अँड्रू गेला दिता आंबाडे उता ताज्या की बरोबर दिता म्हणून परीक्षा असल्यावर मी कळता कोण कितलो शिकला कोणाक कितले धैर्य असा कोणाक कितली जणवय असा परीक्षा असल्यावर मी कळता देखण तुका आणि भाव परीक्षा खाली परीक्षा नाही कसली परीक्षा म्हणतात उज्ज्या परीक्षा आज फादर जेरीन सांगल्याने एक बरं असा जर आणि खोटो असा क्रिस्त असा जाल्यार क्रिस्ताचो विरोधी उजवाड असा जाल्यार खाळो की आसा हांवें कालच्या कोवणी सांगले सैतानी आम्ही देवी आसा दोघी दोळ्यांक दिसनात पूण त्यांची कामां दोघांची हां दोघांची कामां घालतात दोगी दोळे अगदी सारान पण दोघांची खामा पळून आम्ही धरयेत कोण कौन? आणि कोणाचो पक्षी म्हणून आता पाटी वस बाय कित्याक आमचे वर येतात ते हळवायचे आणि तात्कालिक कष्ट दग कसली सर नातलेले अनंत सासनिक माहिमेक आमका तयार करतात मेळो मेळच्या त्या महिमेक आणि त्या जीवनात सरी केल्या एका काहीच लॅक ना ते सर नतलेले डोळ्यांक दिसता त्या वस्तूंचे ध्यान मन दौरी हा हा कोणाचे ध्यान मी दोन दोळ्यांक दिसच्या वस्तूंचे हा दिसता समा दोळे उकते करा दिसता म तर मोजेर तुमचे गमन आज फादर जेरीन सांगला की परत्यां सांगता जेरीचे रे अँड्रूचे स्टॅनिचे रे विक्रमांचे रे संतांचे कोणाचेरी गमन दस या दोळ्यां दिसच्यात भारी डेंजर दोळ्यां कोण दिसतात पळ्या ते भारी भारी डेंजर हे सारखे चिंतून सांगता उत्तर सांगना ये ब्रदर प्रिचर पास्टार या जागे पुरा दोळ्यां दिसतात आणि हे बारी डेंजर दोळ्यां दिसतेल्यांचे गमन होरी नका आजी बरे पाद्राबा दाखलो देऊन सांगला स्विगी येता आणि केल्या बिगी येता म्हणून हा झोमॅटो टोमॅटो तुम्ही वस्तू घेतात गी या ताज्या फाटल्यानं वेतात गी म्हणून किती घेता आम्ही वस्त घेता कोणी हाटला पडून पळून गेला कित्याक म्हणल्यार हे सांगचे गरजे कोण दोळ्याक दिसता ताजेर गमन कित्याक तूं पळयताय ते सगळे सास नाही मगाच्या भावा भितर तुज्या तुझ्याने म्हज्या देवाच्या सारखे आसा दिसताय ते नी तुका म्हाका देवान दिला दिसताय आता आम्ही हांगा पवित्र बैबलातले बासवणे काणकाण तुमकां दिता ते जाल्यार जाऊनचे न्ही गी गी न्ही हे दोळ्यां दिसतात गी या बायबलांत एक एक बसवणी अशी वर्सां एळ नूर वर्सं वर्सां मुरु वर्सू वर्सां वर्सू सवरा वर्सां गेली आसात पण पूर्ण झाल्यात आभ्रामांक सरेस्परा देवान भुरगें जाता म्हणले जाता म्हूण सांगून कितल्या वर्सां उपरांत झाले एप्पत्त वर्ष एप वर्षांचे प्रायर सांगितले भुगे झाले कितल्या प्रायर ही सारा त्याच्या भीत आमसोर कर कामाच्या बैले आब्राम करून घेतले सोसनी काय असायती का अळे देवांनी सांगला सांगलो लोकही गेला की काल झाला गी तू एक काम कर अळे दासी सांगा वसू आम्ही कोणाच्या पार्टीची अब्राह्मांची की साराची ओटेल ब्रदर विक्रमांनी सांगले आम्ही तॉमसची अब्रामांची म्हणून सोचने गायना, ना देवाची बसवणी जाता वाले सोचने गायना, है ना मैं सिनाय प्रात सिनाय पर्वत आर मैं इजे के लोई मो चालीस दिन चालीस रात ये हूँ ना सो चुकली वो गेल लोग कहीं ग्यारन तू एक वास्तु कर हम देव कर दी चाळीस दीस चाळीस राती तो सकला न तो दे पळवून असा आणि लोकांची सोसणी काही सोडता हलका मैजे कितें झाले वागान खालो की कळीत आमका ना आमकां देव दी दोळ्यांक दिसता थाचेर घमन नाकात म्हणटा म्हणता उतर देखून कितें दोळ्यांक दिसता पळया ते तुका देवा पैस करता कितें करता दोळ्यां दिसचे वस्तू देवांचे गमन दोन त्या बरी देवा ताण तुका दिसनासल्या देवा तुणून पैसे करतात देखून आज इतले जण लोकां संसारात जायतो लोक पोटोन पटोवून कारण हे दोळे आणि कांय नाही कसले कारण दोळे देखून दावित्राय म्हणता नी की ताणे बोरला कीर्तन सरस्वरा देवा व्यर्थ वस्तू पळव या माझ्या दोळ्यांनी दिनाका या दोळ्यानी धर्मशास्त्रात असले स्वतः म्हाका फावो कर म्हाका फावो कर म्हणून आज लोक देवात पैसरू कारणचे दोळे आणि या संसारातले वस्तू ताजेर गमन गेल्ल्या वरवी देखून जिजुनी म्हणलं दोळो तुझ्या कुडीचो डोळा तुझा कुडीसो दिवोडनी दिवो पडले पाद जरी कान सांगो नांगी देवाचे उतर तुजा पावलांक दिवो आणि वाटेसो उजवाड ओ दिवो सरकोस जळे सगळे सर सारके हेडलाईट गेलार काय काही नाही ना हेडलाईट गेलार काय नाही ना हेडलायटा आल्या रे सगळी रात तुवें पॉईंट करूंक जाता ना जाल्यार पॉईंट करूंक खंय राव उरले लागी आनी एकलो धाडून वयता येऊ वयची गरज ना हेडलायट बंद कर रावा राव उरल्या कडेन आनी एकलो आदलोन वयता पूण दिसान आतल्या वस्तूचेर गमन दवरा म्हणटा वास मुखार पूण अदृश्य वस्तूंचे अदृश्य वस्तूचेर आमकां दिश्टीक पडता ते तात्कालीक दिश्टीक पडता ते तात्कालीक पूण दिश्टी पडना ते सदां काळ बलता असले वडोल सारखे फादर जरी सांग कुक्कू बुक्कू कु, म्हणा बु, पु केदळ दोल पर्यंत दोळ्यांक दिसचे तुमकां केदळ पर्यंत तुझी बायल केदळ आयल्ली तुझी भुगी केदळ आयल्ली तुजो गो तुका खं आवय आई तुका खंय वर कुक्कू बुक्कू चुक्कू चिडकातात चिटकातात कित्याक म्हळ्यार दोळ्यांक दिसता ते म्हणल्यार परमनंट तात्कालिक कितली जणांना घेऊन गेला कोरोना कळीजे तू का नाही बघा कळी तू जायचे दळ्यांक दिसता ते तात्कालिक दिसा नातलो देव तू का नाही बघा सदांक आले सस्नाच्या सस्नाक देवानी बसायला जीवित दिसा ना हे ब्रांग बरोबर अवस्वर इकरा पहिली वळाई का हिब्रू शब्द लेवन वसवन ते म्हणता बळ्या बरवस बरवस भावार्थ म्हणल्या किती बरवस म्हणता ही ब्रुस्ट चे आता भरवसोसा गेच्या उद्या ऐका कस आला भरवसा किया बसल्या तुम्ही ऐकू कस भरवसोसा तुम्हाला काल खाऊचे जेवचे पिवचे सोडचे जे इतकंच जिवीत नाही भरवसा कसलो झाला देवाच्या राजाक वसोंक आसा आणि देवाच्या राजांत वसा जे दिला देऊनचा रची खामा किती करू कसा ते नाश करू कसा ओ बर देवान बसयले जीवित जोडू कसा आणि या खातीर हवी देऊन सराची खामा नाश करू कसा देखून मागणे रेतीर हे देवाचे उतर काल एक पिडा बरी जाऊक रीण फारीक जाऊक आणि एक मागली गरज मेलोक नाही इतल्या रच नाही देवाचे उतर ऐक का त्याला एक भरवसो असा देवाच्या राज सवे आपण कसा जेजू क्रिस्त सांगत वसो कसा आणि या खातीर देव खाम हवे किती करू कसा ते नाश करू कसा व बरवस देवदूत दोळ्यांक दिसाना ते देवाचे राज दोळ्यांक दिसाना दो सोमी दोळ्यांक दिसाना सर्ग देवाक दिसाना पण असा व बरवसो देखो ना गाले टाइम पास करूँ को हाजरी गालूँ नहीं तू याने में देवाचे उतारा ही कौन चे अबे देवाचे तो दिन चे एक भरवोसो मगा भरवोसो सादी ते लाख मुझे जीजू ये तो लो अनि जीजू ताजे संगता मखा हो लो वो मुझे भरवोसो ये अंग दिस्ता की ना ये कार्जान खंसला दौड़ अंग दिसा जुदास जेजू सांगत असै मू असो की ना ताका एक भरवसा असलो का लागत पैशांची तैली घेतो निमाणे एक पैसे पैसे करून घे म्हणून रव येत म्हणून ताका एक भरसा असुल् ताजो एक भरवसो भरवसा नसताना तो जेजू सांगत इतकी रावना आज भरवसो असल्यावर मात्र तुका मागणं करूक जाता नगणं करूक जाताय जायना वै मू जेजू सो पूत झालारी ताणे मागण्या केल्या की करू ना मागण्या केल्या गी करू ना बारा जण शीस विंचून काढले शीस विंचून काढच्या पहिले किती केलं ताणे निंगी आणि कितले मागणं केले ताणे सगळी रात आमक दिसाक देता पळया बारा जणां विंचून काढले ते आपल्या मर्जेन नाही सरेस्वरा तुका कोण मानवतात तुका कोण पसंत असा थांका तो विचून काढ म्हणून सगळी रात बारा बारा ताणे मागणे केलं बापाला के। मागणे कर ताण विंचून काढले आज आम्ही उडून ऐकाला नाही तुझे काम कोणा आदीन कर हा सरेस्पराच्या आदीन कर पोळ्या जेजू देवाचा पूत जाल्यार रे ताणे सरेस्परा आदीन केले हर एक काम पाच हजार लोकांक वडले जेवणाचे आजाप केले जेजून वय मग आजाप कर नाईल आजाब कर नाईल्या फुडें जेजू खंय गेलो तुम्ही जाणात की दोंगरा चढून गेलो मागणी करून गेलो म्हणता बायबल खंय गेलो तो आम्ही खंय म्हणजे पाच हजार लोकांचे आम्ही जेवण मागीर आमी आम्हीच देव म्हण सांगून घेवन हो आम्ही कोणाच्या हाताक मेळा मागीर इतल्या वर्ष आजाप मुलं आणि कोणाच्या आमी मेळना मागीर पण जेजू पळया लाजारा ताणें मेल्या लाजाराक चार दिसा उपरांत किडी पडलेल्या लाजारा ताणें फोंडांतलो उठयलो परत तो मागण्या गेलो म्हणता मोगाच्या हो भाव भाऊ भरवसो वरवीं म्हाका फावो जाता म्हणचो भरवसो येवचे उतर आयकल्ल्या वरवीं जिवीत मेळटा म्हणचो भरवसो आज हो आम्ही ऐकायला सोम्यांचं शब्द जिवितांचं शब्द उकलून धरलेल्या वरवी सोमी म्हाका एक दिस उकलितलो म्हणचो भरवसो सेकंड कोण इंडियन चॅप्टर थर्टीन वस फाईव्ह आज तुमचे रिच सतरा आहे सोडो दोवारा दो म्हणता पण तुम्ही भावार्थान जी येतात वाना वय वय तुम्ही सेकंड कोरिन त्यांच्या थर्टीन वस पाहिजे तुम्ही भावार्थांत जी येतात वाना हे विषांत या विषांत तुमची सुतनकी कन पळे या कोणाची तनकी करी जी हा बावडतात असा गी ना, गी ना। एक संवय आसा नी गी तो मिसाक वसना तो कुमसार जायना तो कुमगार तो वाड्या जमाती एक संवय असा हे रांगा मी सोडिया आम्ही कोणाची करीची दोळे पळ सगळं संसार पळतात खे पण ताज्या भीत एक लहानशी धूळ ती ता दिसना ता काढूक आणि वसा लेगी दाने आमची परिस्थिती तशी आमच्या खाली एक घरची खंत ना एक पाच स घरांच्या पुरांची खंत आमका असा ती माहिती करीना ती मिसाक वसांना ती टी व्ही पळतात तांची खंत कित्याक आणि बायल मनशांक दुसरे चार पाच घरची ती खंत सोडणी सिरियलातली एक दहा बारा घरांची खंत असा काही ती आणि ओन घेतात आणि दादल्या भुरग्यांची खंत सोड बारांत कोण पियेतल्याची खंत असा तांदे उतर म्हणटा वास तुम्ही जी येतात वा ना तुम्ही जी येतात वा ना हे विशांत तुमची सतन किकन करून पळया आज आयकलां आपणाक के स्वीकार केल्याक देव भे जा हक्क ताणें दिले आज भुरग्यां भूग्यामध्ये तूं असे गी आज तुक विचार आज आम्ही ऐकाला ती नाही जलमाली मनशावरवीं हे नये रक्तामासावरी बघार देवा वरवीं आत्म्यावरवी ती जन्माली देखून या बायबलां ती सांगल्याने गे नव जन्म पुनर्जन्म तुझा जल्ल्या खरीत नव्यान तू आणि हा खरीत आणि नव्यान मनीस केदळा जन्माता जुवान सांगले ना गे स्नान दार जुन म्हले ना गे हा पवित्र स्नान स्न द मात्र पण वरवीं एक येतलो तो कशे पवित्र स्नान दितलो उज्जैन आणि आत्म्यान पवित्र आत्म्यान आतां उज्ज्याने पवित्र स्नान दिवचे सर्व लायतात म्हणून पुरण घालून घेवन देवाचे उतार ऐकवताना उज्ज्यान आणि अत्म्याने पवित्र स्नान जाऊन असा गीना आ, देवाचे उतर म्हण उजो ऐकला म देवाचे उतर म्हणल्या उजो उजो या उज्ज्याने आत्म्याचे स्नान जावन आसा पुणे थोड्या आणखी त्या खंयच्या उदकाच्या स्नानाक आणखी दाखवून असा गरज ना मग च्या भाऊ बहिणी स्नान देऊक न जेजुवायला उज्ज्यान आणि आत्म्यान स्नान देऊ कोणाचे जायना पळय ते आमचे नाही जो आमचे पहिले पत्र बसवर चार ओळ पाच तो नायक ती संसाराची वन जॉन चॅप्टर फोर वस फाय तो वाच हा ती संसाराची देखून ती संसाराची देखून संसाराची भास्ती उलयता संसाराची भास्ती उलयता आणि संसार तांका कान दिता आ, पळय आणि देवाची उतारी म्हणतात थोडी संसाराची असतात काही ती संसाराची बास चुलयतात काही आणि संसाराची त्यांना कान दितात आम्ही कोण आम्ही आम्ही बुरगी देवाची आम्ही बुरगी जेजूची आम्ही बुरगी देवाची आम्ही बुरगी जेजूची आम्ही देवान उलेल्या उतरांक आण देता संसार किती उलयता ते आमका ऐका ना हां मुखार किती म्हणता पूण आम्ही देवाची पण आम्ही देवाची जो कोण देवाक वळखाता जो कोण देवाक वळखाता तो वळखाताय वळखाता पळया कितले साप आणि क्लीन असा पळया देवांचे उतर कोण देवाक वळखाता तो आमकां वळखाता पण कोण देवाक वळखाना तो तुमक वळखाना म्हणता अच्छा पहिले फादर जेरीन सांगला कोण देवाक वळखाल्या ते त्यांच्या एकवटान तुयान यावे असताना ती आम आमखाय वळखातात कोण देवाक वळखोनात को ती आमखाय वळखानात मुखार जो कोण देवा सो हो नाही जो कोण देवा सो हो नाही तो आमका कान दिना तो आमका कान दिना हाचे वरवी हाचे वरवी स्वतःच्या आणि फोटकिऱ्या आत्म्यामध्ये असलेलो तफावत आम्ही पार्कीत आमच्या घरा भीतरच आमक सोधून काढूक जाता संसारात वसा वयची गरज ना कोण देव तो देवाच्या ताळ्या कान दिता कोण देव असो नाही ताका कान देऊक जाय ना देखून जेजून सांगले नि गे मजा उतरांक तुम्ही कान दिता जाल्यार सत तुमका सुडका दितेले आणि सत तुम्ही जाणाय जातेल्यात कोण कान दिता पळय तो सत जाणा जाता आणि ते सत ताका सुडका दिता गुलामपणातल्या बाहेर काढता आणि ताच्या पुताच्या राज्यात त्याका दे हाडता देखून आमका संतोष बोगाना गे आम्ही सुडका जोडलेले म्हणून सांगूक बघता गे बोगाना देवान उलयल्ले आमकां ऐका दामो ऐका दामो पळय आणि देवाचो ताळो आम्ही ऐकातले आम्ही नाही संसाराचे संसाराच्यांक आम्ही आम्ही उलयले समजाना मोगाच्या भाऊ भयणीनं आणि देवाचे उदर किती उलयता ते, ते संसारी मनशांक समजाना पण तुका आणि म्हाका आमकां समजाता कित्याक आमी देवाची भुरगीं जो आमचे पयले बत्रा वस वर तीन वळ आठ वाच वन जॉन चॅप्टर थ्री वस एट वाच जो कोण पातक करता तो देवसार असो पाता करता तो देवसार असो आम्ही कोणाची देवसाराची पाताक करतात पण देवची भगी पथाक करीन आम्ही देवची कित्याक देवसार सुरवेर पातकी तो सुरवेतान पातकी देवसाराची कामं नास करू देवसाराची कामं नास करू म्हणून देवाचो पूत आयलो देवाचो पूत देखून आम्ही असे जिंचे ना ते जेजूचे काम आमचे काम नाही म्हणून आमचे काम असा की ना जेजू सांगता कोणाची कामा नास करची देवचाराची खांबा नाश केल्याशिवाय आम्हाला बैल गमन चुकोंक जायना बैला दोळ्यां दिसता पण ते पूर तात्काली किती आपल्या रे संसार सगळं ताज्या हातात असा कोणाच्या हातात आसा सगळं संसार ताज्या हातात असा पण आम्ही कोणाची आम्ही देवाची आम्ही सरस्वराची आम्ही जिवीत जोडलेली मगाच्या भावा भहिणी देखून आज आम्ही पहिल्या देवाचे उतर ऐकले जबान म्हणले हा सर्वे स्वरा सांगात असा देखून सुपळ आणि मुं भुरगी सुपोळ सुपळ आम्ही त्या देवा सांगात असताना सुपोळ जीवित तुझे आणि मजे जाता त्यांचा सर पदेदार देव तुका आणि आम्ही मागिया बाप्पाचे पुताचे आणि पवित्रत्म्याचे नावे आमेन